नमस्कार, शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 5वे दोन चलातील रेषीय समीकरणे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणातील सराव संच 5.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.1 मधील प्रश्न 3 काही उदाहरणे आपण सोडवणार आहोत. ही सर्व उदाहरणे आपण सहगुणक समान करून चलाचा लोप करणे या पद्धतीने सोडवणार आहोत, म्हणजेच इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोइफिशियंट्स या मेथडने आपण सर्व उदाहरणे सोडवणार आहोत. सराव संच 5.1 मधील प्रश्न 3 त्यातील पहिलं उदाहरण सोडूया. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. दोन समीकरण रेषीय दिलेली आहेत, x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि दुसरं समीकरण आहे 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. मग इथे दोन्ही रेषीय समीकरणे ही आपल्या सामान्य रूपामध्ये असली पाहिजेत, म्हणजेच ax प्लस by इज इक्वल टू c. इथे पण ax प्लस by इज इक्वल टू c या स्वरूपात आहे, म्हणजेच जेव्हा दोन्ही समीकरणे ax प्लस by इज इक्वल टू c या स्वरूपात असतील तेव्हा त्यांना आपण 1 आणि 2 असे नंबर द्यायचे आहेत. जर दिलेली समीकरणे ax प्लस by इज इक्वल टू c या स्वरूपात नसतील तर त्यांना आपण सामान्य रूपामध्ये रूपांतरित करायचे आणि मग त्यांना 1 आणि 2 अशी इक्वेशन्सना समीकरणांना क्रमांक द्यायचे आहेत. म्हणजेच ही दोन्ही समीकरणे या सामान्य रूपामध्ये आहेत म्हणून आपण त्यांना नंबर दिलेले आहेत 1 आणि 2. आता इथे आपण ही दोन्ही दिलेली एक सामायिक समीकरणे आपण सहगुणक समान करून चलाचा लोप करणे या पद्धतीने सोडवणार आहोत. म्हणजेच इथे एक्स किंवा वाय या दोन्हीपैकी कुठल्याही एका चलाचा सहगुणक आपण समान करणार आहोत. मग इथे मी वायचा सहगुणक समान करून हे गणित सोडवून दाखवतो आहे. एक्सचा सहगुणक समान करून देखील हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. मग इथे वायचा सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये आहे 1, इथे सहगुणक दिलेला नाही म्हणजेच 1 आहे आणि इथे वायचा सहगुणक -5 आहे. मग इथे वायचा सहगुणक 5 आणण्यासाठी, कारण इथला सहगुणक 5 आहे म्हणून मी 1 चा सुद्धा सहगुणक एक समीकरणामध्ये सुद्धा वायचा सहगुणक 5 आणणार आहे म्हणून मी याला 5 ने गुणतोय. म्हणजेच समीकरण 1 ला 5 ने गुणू असं मी म्हटलंय, म्हणजेच मल्टिप्लाईंग इक्वेशन 1/5. म्हणजेच इथे या समीकरणाच्या प्रत्येक पदाला 5 ने गुणल्यानंतर आपल्याला पुढील पायरी अशी मिळेल, 5x अधिक 5y बरोबर 4 × 5 झाले 20. म्हणजे या समीकरण 1 च्या प्रत्येक पदाला दोन्ही बाजूच्या 5 ने गुणल्यानंतर मल्टिप्लाईंग बोथ साइड्स बाय 5 टू दिस इक्वेशन नंबर 1 आपल्याला हे समीकरण 3 मिळेल. मी याला समीकरण 3 असं म्हटलेलं आहे. आता समीकरण 3 आणि 2 आपल्याला तुलना करायची आहे. मी इथे वायचा सहगुणक समान करायचं ठरवलेलं होतं म्हणून मी वायला इथे अंडरलाईन केलेली आहे लाल शाईने. आता इथे 5 सहगुणक आणायचं आपण ठरवलं होतं. समीकरण 2 मध्ये वायचा सहगुणक 5 आहे, इथे समीकरण 1 मध्ये वायचा सहगुणक 5 आणायचा होता, इथे याला 5 ने गुणून आपण इथे वायचा सहगुणक 5 आणलेला आहे, त्याला मी समीकरण 3 म्हटलेलं आहे. मग आता समीकरण 3 मध्ये वायचा सहगुणक 5 आहे आणि समीकरण 2 मध्ये पण वायचा सहगुणक 5 आहे, म्हणजे आता वायचा सहगुणक समान करायचं होतं आपल्याला दोन्ही समीकरणामध्ये, ते झालेलं आहे. मग आता या सहगुणक समान झालेल्या दोन्ही पदांकडे आपण जरा नीट पाहूया, त्यांची चिन्ह पाहूया. इथे वायचा सहगुणक -5 आहे म्हणजे 5 चिन्ह वजा आहे आणि समीकरण 3 मध्ये वायचा सहगुणक -5 आहे, म्हणजे सहगुणक समान झाल्यानंतर त्यांच्या चिन्हाकडे पाहून आपण ठरवणार आहोत की बेरीज करायची आहे या दोन समीकरणांची की वजाबाकी करायची आहे. मग जेव्हा सहगुणक समान झाल्यानंतर दोन्ही सहगुणकांची समान झालेल्या सहगुणकांची चिन्हे ज्या वेळेला भिन्न असतात त्यावेळेला त्यांची बेरीज केली की त्या चलाचा लोप होतो, म्हणजे ते चल कॅन्सल होतं. म्हणजेच इथे आपण चिन्ह भिन्न आहेत कारण इथे -5 आहे आणि इथे -5 आहे म्हणून आपण यांची बेरीज करूया. म्हणून पुढच्या पायरीला मी लिहिलंय समीकरण 2 अधिक समीकरण 3 म्हणजेच इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3. या दोन इक्वेशन्सची आपण ऍडिशन करणार आहोत. मग तीच ऍडिशन इथे मी पुढच्या पायरीला करतोय. 2x -5y = 1 हे आपलं समीकरण 2 आहे
आणि त्याच्यामध्ये समीकरण तीन मिळवायचं आहे. पाच एक्स अधिक पाच वाय बरोबर वीस हे समीकरण तीन आहे. इथे बेरीजचं चिन्ह लिहिलंय. या दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करूया. मग इथे पाच वाय वजा आहेत आणि हे अधिक पाच वाय आहेत, हे कॅन्सल झाले कारण चिन्ह भिन्न आहेत. वजा पाच वाय अधिक पाच वाय कॅन्सल झाले म्हणजेच यांची बेरीज झाली. दोन आणि दोन एक्स आणि पाच एक्स ची बेरीज झाली सात एक्स. बरोबर चिन्हाला बरोबर चिन्ह आहे. तसंच एक आणि वीस यांची बेरीज झाली एकवीस. म्हणजे सात एक्स बरोबर एकवीस मिळाले. म्हणजेच एक्स बरोबर सातला उजवीकडे नेले ते छेदात आले. एकवीस छेद सात ते भाग गेला. सात एक सात सात त्रिक एकवीस म्हणजेच एक्स बरोबर तीन मिळाले. मग आता ही जी एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे ही किंमत आपण समीकरण एक दोन तीन पैकी कोणत्याही समीकरणामध्ये ठेवू शकतो. इथे आपल्याजवळ आता समीकरण एक दोन तीन अशी तीन समीकरणे आहेत. या तीन पैकी कोणत्याही समीकरणात आपल्याला ही एक्सची किंमत ठेवून वायची किंमत काढता येईल. मग इथे सोपं कोणत्या समीकरणात ठेवून आपल्याला वायची किंमत काढता येईल आपण इथे निरीक्षणाने पाहायचं आहे आणि त्यानुसार कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवून आपण वायची किंमत काढू शकतो. मी इथे समीकरण एक मध्ये ही किंमत ठेवतोय. म्हणजेच या समीकरणात ठेवतोय एक्स अधिक वाय बरोबर चार. या समीकरणात मी एक्सची किंमत तीन आलेली ठेवतोय म्हणून मी इथे लिहिलंय ही एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू. म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन वन. मग इक्वेशन वन मध्ये ही व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला अशी पायरी मिळेल. आपलं समीकरण एक असं आहे एक्स अधिक वाय बरोबर चार. मग इथे एक्सच्या जागी तीन ठेवले म्हणजे तीन अधिक वाय बरोबर चार असं आपल्याला ही पायरी मिळेल. मग तीन अधिक वाय बरोबर चार मी इकडे सोडवतोय. म्हणजेच वायची किंमत काढायची म्हणजे वाय डाव्या बाजूला एकटा ठेवलाय. मग तीनला उजवीकडे नेलं ते वजा झाले. वाय बरोबर चार वजा तीन म्हणजेच चारतून तीन गेले एक राहिला म्हणजे वाय बरोबर एक मिळाले. म्हणजेच आपल्याला या एकसामायिक समीकरणाची उकल मिळालेली आहे. म्हणजे समीकरण सोडवणे म्हणजे चलाची किंमत काढणे. मग इथे एक्सची किंमत मिळालेली आहे तीन आणि वायची किंमत मिळालेली आहे एक. म्हणजेच समीकरणाची उकल आहे एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर एक. मग तीच उकल लिहिताना कंसामध्ये लिहितात. कंसामध्ये लिहिताना इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे एक्स आणि वाय मध्ये एक्सची किंमत आधी लिहायची आणि कॉमा देऊन वायची किंमत लिहायची आहे. म्हणजेच एक्सची किंमत तीन कॉमा वायची किंमत एक कंसामध्ये लिहिली ही आपली दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी हे उत्तर त्यांना असं लिहितील एक्स आणि वायच्या या व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या कंसामध्ये लिहायच्या आहेत कॉमा देऊन. इन ब्रॅकेट थ्री कॉमा वन इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर इथे आपलं हे गणित संपलेलं आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही आलेली जी किंमत आहे एक्स आणि वायची ती दिलेल्या समीकरणापैकी कोणत्याही एका समीकरणात ठेवून बघा डावी बाजू आणि उजव्या बाजू समान येतात का. तर डावी बाजू आणि उजव्या बाजू समान येतातच म्हणजेच आपलं उत्तर आपली उकल बरोबर आहे. इथे आपण चेक करू शकतो एक्स प्लस वाय बरोबर फोर आहे. एक्सची किंमत आपली आलेली आहे तीन आणि वायची किंमत आहे एक. मग तीन अधिक एक चार. डावी बाजूची किंमत चार झाली. उजवी बाजू चार आहेच आहे म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे. एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. ही जी उकल आपली आलेली आहे थ्री वन हे उत्तर आपलं बरोबर आहे. इथे आपलं उदाहरण संपलेलं आहे. आता प्रश्न तिसऱ्यातीलच दुसरं उदाहरण सोडूया. आपल्याला दिलेली एक सामायिक समीकरणे म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायची आहेत. समीकरण सोडवणे म्हणजे चलाची किंमत काढणे. मग इथे एक्स आणि वाय ही चले आहेत म्हणजे आपल्याला इथे एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. मग दिलेली एक सामायिक समीकरणे ही एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या सामान्य रूपामध्ये पाहिजे म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये पाहिजेत. ती आहेतच. मग ती जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये असतील सामान्य रूपामध्ये असतील तर त्यांना आपण एक आणि दोन असे नंबर द्यायचे आहेत. मग याप्रमाणे पहिलं जे समीकरण आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच मी याला समीकरण एक म्हटलं. तीन एक्स वजा वाय बरोबर पाच हे देखील सामान्य रूपात म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे म्हणून मी याला समीकरण दोन म्हटलं. मग आता इथे आपण चलाचा सहगुणक समान करून लोप करणे या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवतोय. मग इथे मी वाय या चलाचा सहगुणक इथे समान दिसतोय कारण इथे पाहू शकतो आपण एक्सचा सहगुणक दोन आहे इथे एक्सचा सहगुणक तीन आहे. इथे वायचा सहगुणक एक आहे आणि इथे वायचा सहगुणक वजा एक आहे. म्हणजे सहगुणक इथे आणि इथे दोन्हीकडे एक आहे आणि चिन्ह त्यांची भिन्न आहेत. जेव्हा सहगुणक समान असतो तेव्हा त्यांच्या चिन्हाकडे बघून आपण ठरवतो की बेरीज की वजाबाकी केल्याने चलाचा लोप होईल.
मी मगाशी तुम्हाला एक युक्ती सांगितली, ट्रिक सांगितली आहे. सहगुणक जेव्हा समान असतात एखाद्या चलाचे दोन्ही समीकरणामध्ये, त्यावेळेला त्यांच्या चिन्हाकडे बघून आपण बेरीज की वजाबाकी करायची ठरवतो. मग जेव्हा सहगुणक समान असेल त्यावेळेला जर त्यांची चिन्ह भिन्न असतील तर बेरीज केली की चलाचा लोप होतो, आणि जर सहगुणक समान असेल आणि चिन्ह पण समानच असतील म्हणजेच अधिक अधिक असतील किंवा वजा वजा असतील तर त्यांची वजाबाकी केल्यानंतर त्या चलाचा लोप होईल. अशी आपण इथे ट्रिक लक्षात ठेवायची आहे. म्हणजे सहगुणक समान असल्यानंतर चिन्ह भिन्न असतील तर बेरीज करायची आहे म्हणजे चलाचा लोप होईल, आणि जर समान चिन्ह असतील सहगुणक समान असलेल्या चलाची तर त्या वेळेला आपल्याला वजाबाकी केली असता ते चल त्या चलाचा लोप होईल म्हणजे ते चल कॅन्सल होईल. मग इथे वायचा सहगुणक एक आहे आणि इथे वायचा सहगुणक वजा एक आहे म्हणजेच इथे चिन्ह भिन्न आहेत आणि सहगुणक समान आहे एक एक, आणि चिन्ह मात्र भिन्न आहेत म्हणून आपण इथे वजाबाकी न करता तर इथे बेरीज करावी लागेल आपल्याला, कारण भिन्न चिन्ह असले सहगुणकांची की आपण बेरीज केली की त्या चलाचा लोप होतो. म्हणून मी समीकरण एक आणि दोनची बेरीज करतोय म्हणजेच ऍडिंग इक्वेशन वन अँड टू, म्हणजेच इक्वेशन वन प्लस इक्वेशन टू असं मी इथे लिहिलेलं आहे. मग याप्रमाणे एक आणि दोनची उभ्या मांडणीने आपण इथे बेरीज करूया. दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच हे पहिलं समीकरण लिहिलं, अधिक दुसरं समीकरण त्याच्या खाली मांडलं, तीन एक्स वजा वाय बरोबर पाच. समीकरण मांडताना सजातीय पदाखाली सजातीय पद असली पाहिजेत, लाईक टर्म्स खाली लाईक टर्म्स बरोबर आली पाहिजेत, याप्रमाणे ते मांडायचं आहे. मग आता इथे अधिक वाय आणि हे वजा वाय कॅन्सल झाले, मग यांची बेरीज झाली, दोन एक्स आणि तीन एक्सची बेरीज झाली पाच एक्स. उजव्या बाजूला बरोबर चिन्ह आहे तसंच पाच आणि पाचची बेरीज उजव्या बाजूला झाली दहा. मग पाच एक्स बरोबर दहा मिळाले म्हणजेच एक्स बरोबर दहा छेद पाच हे पाच उजवीकडे आणले छेदात आले, मग पाचने इथे दहाला भाग गेला, पाच एके पाच पाच दोन दहा म्हणजे एक्स बरोबर दोन मिळाले. मग ही आलेली किंमत समीकरण एक किंवा दोन कुठल्याही एका समीकरणात ठेवून वायची किंमत आपण काढू शकतो. मग इथे वायची किंमत काढायची आहे म्हणजे वायचं चिन्ह ज्या समीकरणात प्लस आहे त्यामध्ये मी ठेवतोय म्हणजे सोडवायला सोपं जाणार आहे. म्हणून मी ही किंमत एक्स बरोबर दोन समीकरण एक मध्ये ठेवली आणि इथे वायचं चिन्ह प्लस आहे. मग ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून आपण वायची किंमत काढूया. मग इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील पुट दिस व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू इन इक्वेशन वन, मग ही व्हॅल्यू आपण इक्वेशन वन मध्ये ठेवूया. मग इक्वेशन वन आहे आपलं टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय, मग इथे टू इन टू एक्स ची व्हॅल्यू आत्ताची दोन इथे कंसात ठेवली, प्लस वाय आहे तसंच आहे, इज इक्वल टू फाय आहे तसंच आहे. मग बे दोन्ही चार अधिक वाय तसेच बरोबर पाच. वायची किंमत काढायची म्हणजे वायला एकटं ठेवलं एका बाजूला लेफ्ट हँड साईडला तसंच ठेवलं, फोरला उजवीकडे नेलं ते वजा झाले, मग पाचातून चार गेले एक राहिला म्हणजे वाय बरोबर एक मिळाले, म्हणजेच वायची किंमत झाली एक आणि एक्सची किंमत आहे दोन. मग या एकसामायिक समीकरणांची ही सामायिक उकल झाली एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर एक. ती उकल लिहिताना आपण कंसात लिहायची आहे म्हणून दोन कॉमा एक लिहिताना एक्सची किंमत प्रथम लिहायची नंतर वायची लिहायची आणि मध्ये स्वल्पविराम द्यायचा आहे, म्हणजेच टू कॉमा वन ही एक सामायिक समीकरणांची उकल आहे. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील देअरफोर टू इन ब्रॅकेट टू कॉमा वन इज द सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स. याप्रमाणे आपण इथे उदाहरण सोडवलंय, समीकरण बरोबर आहे का नाही आपण तपासू शकतो, आलेली एक्स आणि वायची किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवून बघू शकतो, डावी बाजू आणि उजव्या बाजूची किंमत सारखी येते का इथे आपण तपासू शकतो. एक्सची किंमत दोन आहे म्हणजे इथे दोन ठेवले, बेदून आहे चार, अधिक वायची किंमत आहे एक, चार अधिक एक पाच, डाव्या बाजूचं उत्तर पाच आहे, उजवी बाजू पाच आहेच आहे म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेला आहे म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आलेलं आहे म्हणजेच या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूजमुळे हे इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं आहे म्हणजे समीकरणाचं समाधान झालेलं आहे, आणि ज्या किमतीमुळे समीकरणाचं समाधान होतं त्या किमतीलाच त्या समीकरणांची उकल म्हणतात. म्हणून इथे हीच किंमत या समीकरणात जर दुसऱ्या समीकरणात ठेवली तरी तिथेही डावी बाजू उजवी बाजू सारख्या येतात हे तुम्हाला सहज पडताळून पाहता येईल, त्यामुळे आपलं उत्तर इथे बरोबर आहे. उत्तर आलेलं आहे टू कॉमा वन ही आपलं समीकरणांची एकसामायिक समीकरणांची उकल आहे, दॅट इज द सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स. प्रश्न तिसऱ्यामध्ये अजून दोन उदाहरणं मी सोडून दाखवतोय, एकूण इथे चार उदाहरणं सोडून दाखवतोय. या चार उदाहरणांचा अभ्यास जर तुम्ही नीट केला तर यावरून तुम्हाला या प्रश्न तिसऱ्यातील राहिलेली जी उदाहरणे आहेत ती निश्चितपणे सोडवता येतील. प्रश्न तिसऱ्यातील तिसरं उदाहरण पाहूया सराव संच पाच पॉईंट एक मध्ये. समीकरण अशी दिलेली आहे तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा,
आणि एक्स वजा तीन वाय बरोबर आठ ही दोन्ही समीकरणे आपल्या सामान्य रूपामध्ये आहेत म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहेत. सामान्य रूप आपलं असं असतं एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी म्हणजे एक्स आणि वायची पदे डावीकडे पाहिजेत आणि स्थिर संख्या उजवीकडे पाहिजे कॉन्स्टंट उजवीकडे पाहिजे आणि व्हेरिएबल ज्या टर्म्स आहेत त्या लेफ्ट हँड साईडला पाहिजेत. मग इथे दोन्ही समीकरणामध्ये चलाची पदे डावीकडे आहेत आणि स्थिर संख्या जी आहे ती उजव्या बाजूला आहे त्यामुळे ही सामान्य रूपामध्ये आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे म्हणून मी याला नंबर देतोय समीकरण एक आणि याला म्हटलं समीकरण दोन. मग आता चलाचं लोप करताना आपण सहगुणक समान करून सोडवणार आहोत म्हणजे कोइफिशियंट सेम करायचा एका व्हेरिएबल्सचा. मग इथे आपण वायचा सहगुणक समान करून आता मी सोडवून दाखवतोय. मग इथे वायचा सहगुणक समान करण्यासाठी प्रथम दिलेले सहगुणक कोणते ते आपण पाहूया. समीकरण एक मध्ये वायचा सहगुणक आहे वजा पाच आणि इथे वायचा सहगुणक आहे वजा तीन. मग दोन्हीकडचा सहगुणक वायचा मला समान करायचा आहे तर मग मी इकडचा जो सहगुणक आहे समीकरण एक मध्ये वायचा सहगुणक आहे पाच त्याने मी इकडे इकडच्या समीकरणाला गुणणार आहे आणि समीकरण दोन मध्ये जो वायचा सहगुणक आहे तीन त्याने मी इकडच्या समीकरणाला गुणणार आहे म्हणजे तीनने इकडच्या समीकरणाला गुणायचं आहे आणि पाचने इकडच्या समीकरणाला गुणायचं आहे. या पद्धतीने आपण सहगुणकांची आदला बदल करून इकडच्या इकडच्या समीकरणांना गुणायचं आहे म्हणजेच पाचने समीकरण दोनला गुणायचं आहे आणि तीनने समीकरण एकला गुणायचं आहे. मग तेच मी इथे लिहिले समीकरण एकला तीनने व समीकरण दोनला पाचने गुणूया. मग याप्रमाणे सेमिंग रजेचे विद्यार्थी लिहितील मल्टीप्लाईंग इक्वेशन वन बाय थ्री इक्वेशन वनला थ्रीने मल्टीप्लाय करायचं आहे आणि इक्वेशन टूला फायने मल्टीप्लाय करायचं आहे. मग तेच मी इथे ओळ लिहिलेली आहे. मग त्याप्रमाणे आपण या दोन्ही समीकरणांना त्या त्या संख्येने गुणून घेऊया. मग समीकरण एकला प्रथम आपण तीनने गुणतोय म्हणजे प्रत्येक पदाला तीनने गुणायचं आहे म्हणजेच तीनने इथे गुणलं तीन त्रिक नऊ एक्स इथे तीनने गुणलं वजा पंधरा वाय झाले आणि इथे उजव्या बाजूला सोळ त्रिक अठ्ठेचाळीस प्रत्येक पदाला तीनने गुणलं आपल्याला हे समीकरण तीन मिळालं. तसंच समीकरण दोनला पाचने गुणायचं आहे मल्टीप्लाईंग इक्वेशन टू बाय फाईव्ह म्हणजेच इथे प्रत्येक पदाला पाचने गुणायचं आहे मग याला पाचने गुणलं पाच एक्स झाले याला पाचने गुणलं वजा पंधरा वाय झाले इथे आठला पाचने गुणलं अठरा पंचे चाळीस झाले. याप्रमाणे आपल्याला समीकरण चार मिळालं. मग आता समीकरण तीन आणि चार मध्ये बघूया आपण वायचा सहगुणक समान करायचं ठरवतो म्हणून मी इथे या सहगुणकांना अंडरलाईन केली होती लाल रेष मारलेली आहे. मग इथे सहगुणक समान झाले का पाहूया. बघा इथे वायचा सहगुणक पंधरा आलेला आहे इथेही पंधरा आलेला आहे सहगुणक समान झालेला आहे. मग आता चलाचा लोप करण्यासाठी बेरीज की वजाबाकी करायला गेले आपल्याला ठरवायचं आहे त्यासाठी मी एक ट्रिक सांगितली आहे. ती युक्ती अशी आहे की सहगुणक समान झालेले पाहू शकतो आपण पंधरा पंधरा मग त्यांची चिन्ह बघा इथे वजा आहे इथेही वजा आहे समान चिन्ह आहेत समान चिन्ह असले की त्यांची वजाबाकी करायची आहे म्हणजेच समीकरण तीन आणि चार यांची वजाबाकी करायची. मग ही समीकरणांची वजाबाकी करताना तीन मधून चारला वजा करा किंवा चार मधून तीनला वजा केलं तरी चालणार आहे. मग मी इथे समीकरण तीन मधून चारला वजा करतोय इथे लिहिलंय मी समीकरण तीन वजा समीकरण चार करूया म्हणजेच इक्वेशन थ्री मायनस इक्वेशन फोर. मग यांची वजाबाकी इथे मी करून दाखवतोय. मग समीकरण तीन प्रथम लिहिलं नऊ एक्स वजा पंधरा वाय बरोबर अठ्ठेचाळीस मधून वजा करायचं म्हणून इथे वजा चिन्ह दिलं. समीकरण चारला वजा करायचंय पाच एक्स वजा पंधरा वाय बरोबर चाळीस. एकाखाली एक मांडताना सजातीय पदाखाली सजातीय पद मांडायचंय एक्सच्या खाली एक्स पद वायच्या खाली वायचं पद आणि उजव्या बाजूला स्थिर संख्येखाली स्थिर संख्येचं पद मांडायचं आहे. मग आता वजाबाकी करताना खालच्या समीकरणाची चिन्ह बदलायची आहेत. इथे पाच एक्स चिन्ह दिलेलं म्हणजे अधिक आहे पहिलं मग ते बदलून घेतलं वजा झालं इथे वजा होतं ते अधिक झालं. उजव्या बाजूला चाळीसचं चिन्ह अधिक आहे दिलेलं नाही चिन्ह म्हणजे अधिक असतं ते वजा झालं. याप्रमाणे खालच्या समीकरणाची चिन्ह बदलायची आहेत. ही चिन्ह वजाबाकी असेल त्यावेळेलाच बदलायची आहेत ज्यावेळेला बेरीज असते तेव्हा अशी चिन्ह बदलायची नाहीत. फक्त वजाबाकी करताना आपण खालच्या समीकरणाची प्रत्येक पदाची दोन्ही बाजूकडची चिन्ह बदलून घ्यायची आहेत म्हणजे अधिक असेल तर ते वजा होईल वजाचं असेल तर अधिक होईल इथे अधिक होतं ते वजा झालं. आता आपण या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करूया म्हणजे त्यांचा हिशोब करूया. इथे वजा पंधरा वाय आणि आता हे खाली नवीन घेतलेलं जे चिन्ह अधिक आहे म्हणजे वजा पंधरा वाय आणि हे अधिक पंधरा वाय कॅन्सल झाले. मग आता यांची वजाबाकी होईल इथे नऊ एक्स चिन्ह अधिक आहे आणि इथे पाच एक्स आता बदललेलं चिन्ह वजा आहे नऊ एक्स मधून पाच एक्स गेले चार एक्स राहिले म्हणून इथे चार एक्स लिहिली वजाबाकी. उजव्या बाजूला अठ्ठेचाळीस मधून हे चाळीस वजा झाले हे नवीन चिन्ह विचारात घ्यायची खालच्या समीकरणाची.
मग 48 मधून वजा 40 गेले 8 राहिले, म्हणजे 4x बरोबर 8 मिळाले. मग x बरोबर 4 ला उजवीकडे आणलं ते छेदात आले, 8 छेद 4 म्हणजे इथे भाग गेला, 4 एक 4, 4 दुने 8 म्हणजे x बरोबर 2 मिळाले. मग आता हिची किंमत आलेली x बरोबर 2. आपल्याकडे समीकरण 1, 2, 3, 4 अशी 4 समीकरणे आहेत, यापैकी कोणत्याही एका समीकरणात आपण ही किंमत x बरोबर 2 ठेवू शकतो आणि y ची किंमत काढू शकतो. मग मी ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवतो आहे, म्हणजे 3x वजा 5y बरोबर 16 या समीकरणामध्ये मी आलेली आत्ताची x ची किंमत 2 ठेवतो, म्हणजे जिथे x आहे तिथे मी फक्त 2 ठेवतोय आणि y ची किंमत काढतोय. मग तेच मी इथे सोडवतोय. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया, म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी देतील, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, म्हणजेच x जागी 2 ठेवायचे, म्हणजे 3 कंसात 2 वजा 5y बरोबर 16. ही समीकरण 1 मध्ये किंमत x जागी 2 ठेवताना इथे कंस केलाय 2 ला. मग आता हे y साठी सोडूया, 3 दुने 6 वजा 5y तसेच उजवीकडे 16 आहे तसेच आहेत, इकडच्या बाजूला सोडवतोय, म्हणजेच हे 6 आहेत तसेच ठेवलेत, हे 16 ला मी डावीकडे घेतलं ते वजा झाले आणि हे वजा 5y आहेत त्यांना मी उजवीकडे नेलं या पायरीला इथे ते अधिक झाले, म्हणजे 5y उजवीकडे नेले ते अधिक झाले आणि 16 उजवीकडे होते ते डावीकडे आणल्यामुळे वजा झाले, 6 डावीकडे आहे तसेच ठेवलेले आहेत. 6 वजा 16 बरोबर 5y, मग यांची वजाबाकी झाली भिन्न चिन्हात, म्हणजे वजाबाकी 16 तून 6 गेले 10, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दिलं म्हणजे वजा 10 बरोबर 5y. मग y ची किंमत काढायची म्हणून 5 ला गुणाकारात होते, इकडे आल्यावर ते छेदात आले, मग यांचा वजा 10 छेद 5 बरोबर y मिळाले. मग इथे भाग गेला 5 एके 5, 5 दुने 10 वजा 2 बरोबर y मिळाले, म्हणजेच y बरोबर वजा 2, म्हणजे y ची किंमत झाली वजा 2 आणि इथे x ची किंमत होती 2, म्हणजे आपली उकल झालेली आहे 2 वजा 2. तीच आपण कंसात लिहिली आहे, 2 वजा 2 ही दिलेल्या समीकरण एक सामायिक समीकरणांची उकल आहे. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी हे उत्तर असं लिहितील, इन ब्रॅकेट 2 - 2 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स, आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी उत्तर देतील कंसात 2 वजा 2 ही दिलेल्या समीकरणांची दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. आता प्रश्न तिसऱ्यातील 5वं उदाहरण मी सोडून दाखवतोय, हे शेवटचं उदाहरण या व्हिडिओमधलं मी सोडून दाखवतोय. सहगुणक समान करून चलाचा लोप कसा करायचा आहे, इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट्स. मी इथे समीकरण असं दिलेलं आहे, 2x + 3y + 4 = 0 आणि दुसरं समीकरण आहे x + 5y = 11. मग आता इथे आपलं दिलेली दोन्ही समीकरणं आहेत ही सामान्य रूपामध्ये, म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाहीये पहिलं समीकरण. मग मी त्याला रुपांतरित करतोय सामान्य रूपामध्ये, म्हणजे हे 4 जे डाव्या बाजूला आहेत त्याला मी उजवीकडे नेतोय, म्हणजे ते वजा होतील, म्हणजेच 2x + 3y = 4 असं ते समीकरण तयार होईल. म्हणजेच आता हे सामान्य रूपामध्ये आलेलं आहे, कारण एक्स वायची पदे डावीकडे आहेत आणि स्थिर पद जे आहे, स्थिर संख्या जी आहे ती उजवीकडे पाहिजे, म्हणजे आता हे समीकरण सामान्य रूपामध्ये म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलं आहे, x + by = c या स्वरूपात ते आलेलं आहे, म्हणून मी याला नंबर दिला 1. आणि दुसरं समीकरण सामान्य रूपामध्ये आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, म्हणून मी ते आहे तसंच लिहिलं, x + 5y = 11, कारण एक्स वायची पदे डावीकडे आहेत आणि स्थिर संख्या उजवीकडे आहे, कॉन्स्टंट टर्म उजवीकडे आहे आणि एक्स वायच्या टर्म्स डावीकडे आहेत, म्हणजेच हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, म्हणून मी याला नंबर 2 दिला. स्टँडर्ड फॉर्ममध्ये असतील त्यावेळेलाच यांना नंबर द्यायचे आहेत, स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसतील तर त्यांना स्टँडर्ड फॉर्ममध्ये रुपांतरित करून घ्यायचं आहे आणि मग यांना नंबर द्यायचे आहेत. याप्रमाणे यांना समीकरण 1 आणि समीकरण 2 असं मी म्हटलं. आता सहगुणकाचा कोणता सहगुणक समान करायचा आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. मी इथे वायचा सहगुणक समान करणार आहे, म्हणून मी वायच्या सहगुणकाला अंडरलाईन केली लाल रंगाने. मग इथे वायचा सहगुणक आहे 3 आणि इथे वायचा सहगुणक आहे -5. मग हा सहगुणक इथे समान करायचा आपल्याला वायचा. मग आता इकडच्या वायच्या सहगुणकाने या समीकरणाला गुणायचं आहे आणि इकडच्या वायच्या सहगुणकाने या समीकरणाला गुणायचं आहे, म्हणजेच 3 ने इकडे गुणायचं आहे आणि 5 ने इकडच्या समीकरणाला गुणायचं आहे. त्यामुळे आपण ती ओळ खालच्या ओळीला मी लिहिलेली आहे. समीकरण 1 ला 5 ने गुणूया. बघा 5 इकडे समीकरण 2 मध्ये वायचा सहगुणक आहे, मग त्याने समीकरण 1 ला गुणायचं आहे, म्हणून समीकरण 1 ला 5 ने गुणू. आणि इकडचा 1 मध्ये वायचा सहगुणक 3 आहे, मग त्याने समीकरण 2 ला गुणायचं आहे, म्हणून लिहिले समीकरण 2 ला 3 ने गुणू. म्हणून मी अंडरलाईन करून ठेवलेली आहे कोणी गुणायचं आहे तुमच्या लक्षात यावं म्हणून. 5 ने इकडे समीकरण 1 ला गुणायचं आहे, 3 ने इकडे गुणायचं आहे, म्हणून मी याला लाल रंगाची अंडरलाईन केलेली आहे. म्हणजेच मल्टिप्लाईंग इक्वेशन 1 by 5 आणि इक्वेशन 2 by 3.
हे सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे मी लिहिलेलं आहे. मग आता समीकरण एकला पाचने गुणूया. मग प्रत्येक पदाला पाचने गुणायचं. दोन एक्सला पाचने गुणलं झाले दहा एक्स, इथे पाचने गुणलं झाले पंधरा वाय, उजवीकडे पण पाचने गुणलं वजा चार गुणिले पाच झाले वजा वीस, याला मी म्हटलं समीकरण तीन. तसंच समीकरण दोनला तीनने गुणायचंय. मग या प्रत्येक पदाला तीनने गुणूया. एक्सला तीनने गुणलं तीन एक्स, इथे तीनने गुणलं वजा पंधरा वाय, उजवीकडे तीनने गुणलं अकरा त्रिक तेहतीस, याला समीकरण चार म्हटलं. आता समीकरण तीन आणि चारच्या सहगुणकांकडे जरा नीट बघूया. आपण वायचा सहगुणक समान करायचं ठरवलं होतं, तो इथे झालेला आहे, म्हणून मी त्याला पुन्हा एकदा अंडरलाईन करतोय लाल रंगाने. म्हणजे आपल्या लक्षात येईल की वायचा सहगुणक आपण इथे समान करायचं ठरवलं होतं, तो इथे झालेला आहे. मग वायचा सहगुणक समान आहे. आता त्यांच्या चिन्हाकडे बघून ठरूया की त्याचा लोप होण्यासाठी बेरीज करावी लागेल की वजाबाकी करावी लागेल. मग आता पंधराचं चिन्ह इथे अधिक आहे आणि इथे पंधराचं चिन्ह वजा आहे, म्हणजे चिन्ह भिन्न आहेत. जेव्हा सहगुणक समान असतो त्यावेळेला त्यांची चिन्ह जर भिन्न असतील तर बेरीज करायची आहे, म्हणजे चलाचं लोप होईल, आणि जर चिन्ह समान असतील तर वजाबाकी करायची आहे. ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. मग इथे मी समीकरण तीन आणि चारची बेरीज करतोय, म्हणजे समीकरण तीन प्लस समीकरण चार असं लिहिलं आहे, इक्वेशन थ्री प्लस इक्वेशन फोर. मग समीकरण तीनला प्रथम मांडलं, दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर वजा वीस, समीकरण तीन मांडलं, अधिक समीकरण चार करायचंय. मग त्याच्या खाली समीकरण चारला मांडलं, तीन एक्स वजा पंधरा वाय बरोबर तेहतीस, यांची बेरीज करायची. बेरीज करताना खालच्या समीकरणाची चिन्ह बदलायची नाहीयेत, फक्त वजा बाकी असते तेव्हा खालच्या समीकरणाची चिन्ह बदलायची आहेत, हे देखील लक्षात ठेवा. मग इथे अधिक पंधरा वाय आणि वजा पंधरा वाय कॅन्सल झाले. मग बेरीज करूया, दहा एक्स आणि तीन एक्स यांची बेरीज झाली तेरा एक्स, उजवीकडे वजा वीस अधिक तेहतीस, इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजा बाकी होईल. तेहतीस मधून वीस गेले तेरा, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, तेहतीसचं चिन्ह अधिक आहे म्हणून उत्तराला इथे अधिक चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे तेरा एक्स बरोबर तेरा मिळाले. मग एक्स ची किंमत काढायची, म्हणजे तेराला उजवीकडे नेलं ते छेदात आले, म्हणजे एक्स बरोबर तेरा छेद तेरा आले, म्हणजेच भाग गेला तेरा एक तेरा, म्हणजे एक्स बरोबर एक ही किंमत आपल्याला मिळाली. मग आता ही आलेली एक्स बरोबर एक किंमत आपण समीकरण एक दोन तीन चार, आपल्याकडे चार समीकरण आहेत, कोणत्याही एका समीकरणात ठेवू शकतो. मी समीकरण एक मध्ये ठेवतोय, म्हणजेच एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन वन, या इक्वेशन वन मध्ये ही व्हॅल्यू मी ठेवतोय, म्हणजे जिथे एक्स आहे तिथे एक्स बरोबर एक ठेवायचं आणि किंमत ठेवताना कंस करायचा आहे, म्हणजे दोन एक्स आहे म्हणून मी इथे दोन कंसात एक लिहिलंय, एक्सची किंमत एक ठेवली इथे. अधिक तीन वायला अधिक तीन वाय तसेच आहे बरोबर वजा चार. मग दोन एक के दोन, तीन वाय तसेच आहेत, उजवीकडचे वजा चार तसेच आहेत. मग वाय साठी हे समीकरण सोडवायचंय, म्हणजे वायची किंमत काढायची. मग तीन वाय डावीकडे तसेच ठेवले, दोनला उजवीकडे नेलं ते वजा झाले, हे उजवीकडचे वजा चार होते तसेच आहेत. मग वजा चार वजा दोन यांचा हिशोब झाला वजा सहा, कारण समान चिन्ह म्हणजे बेरीज होईल, चार आणि दोन सहा. तीन वाय बरोबर वजा सहा, म्हणजेच वाय बरोबर वजा सहा छेद तीन, हे तीन इकडे आल्यावर छेदात आले, म्हणजेच वाय बरोबर वजा सहा छेद तीन, म्हणजेच इथे तीनने भाग गेला, तीन एक तीन, तीन दोन्ही सहा, म्हणजे वाय बरोबर मिळाले वजा दोन. मग वायची किंमत झाली वजा दोन आणि एक्सची किंमत आहे एक, म्हणजे आपण सामायिक उकल या दोन्ही समीकरणांची दिलेल्या समीकरणाची झाली. एक्सची प्रथम किंमत लिहायची कंसामध्ये, नंतर वायची, म्हणजे एक वजा दोन ही या दिलेल्या समीकरणांची उकल आहे असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. मी इथे शॉर्टमध्ये लिहिलंय, म्हणजेच अंतिम उत्तर असं लिहायचं आहे की कंसात एक वजा दोन ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे अशी पूर्ण ओळ उत्तर म्हणून लिहायची आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील, इन ब्रॅकेट वन कॉमा मायनस टू इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. प्रश्न तिसऱ्यातील या चार उदाहरणांवरून तुम्हाला उरलेली उदाहरणे निश्चितपणे सोडवता येतील. सहगुणक समान करून चलाचा लोप करणे, इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट्स, या मेथडने तुम्हाला राहिलेली उदाहरणे निश्चितपणे सोडवता येतील.